नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या जाहिरातीबाबतची माहिती पाहणार आहोत, इंडो तिबेट बॉर्डर पोलीस फोर्स यामध्ये कॉन्स्टेबल या पदाची भरती निघालेली आहे, तर याबाबतची संपूर्ण माहिती, तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। तर ITBP मध्ये एकूण 52 जागेसाठी भरती निघालेली आहे, तर पदाचं नाव जे आहे ते कॉन्स्टेबल आहे प्राणी परिवहन। तर आता आपण पाहणार आहोत यामध्ये कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहे आणि त्याची पात्रता काय मागितली आहे। तर हा मित्रांनो, इंडो तिबेट बॉर्डर पोलीस फोर्स पोस्ट ऑफ कॉन्स्टेबल ॲनिमल ट्रान्सपोर्ट, ठीक आहे, पदाचं नाव आहे ॲनिमल ट्रान्सपोर्ट म्हणजे प्राणी परिवहन। तर पहा यामध्ये एकूण जागा जी आहे ते 52 जागा आहे, तर यामध्ये पुरुषच्या जागा ज्या आहेत त्या 44 आणि महिलांच्या जागा ज्या आहेत ते 8 आहे, म्हणजे यासाठी पुरुष आणि महिला दोन्ही उमेदवार अर्ज भरू शकतात। तर पहा यामध्ये ओपनच्या 28 आहे, EW 4 आहे, SC 2 आहे, ST 10 आहे, टोटल जागा ज्या आहेत 44 आहे पुरुषासाठी आणि महिलांसाठी जागा ज्या आहेत ते 8 आहे, त्यापैकी ओपनच्या 5 आहे, EW 1 आहे आणि ST 2 आहे, ठीक आहे, टोटल 52 जागेची भरती होणार आहे। तर मित्रांनो, याची जी पात्रता मागितली आहे फक्त 10वी पास, 10वी पास विद्यार्थी यासाठी अप्लाय करू शकतात, याला कुठल्याही प्रकारची पर्सेंटेज अट नाही। तुम्ही जर 10वी पास असाल तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता। आणि यामध्ये दिलेला 29 ऑगस्टपासून हा अर्ज ऑनलाईन भरायला सुरुवात होणार आहे आणि 27 सप्टेंबर याची अंतिम तारीख आहे। तर मित्रांनो, यासाठी जी वयोमर्यादा मागितली आहे ती मागितली आहे 27 सप्टेंबर 2022 नुसार 18 ते 25 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला, SC ST 5 वर्ष अधिक आणि OBC 3 वर्ष अधिक। लक्षात ठेवायचं, ही वयोमर्यादा तुमची 27 सप्टेंबर 2022 नुसार ठरवण्यात आलेली आहे। तर यासाठी तुम्हाला परीक्षा शुल्क पण भरावी लागेल, ती परीक्षा शुल्क 100 रुपये। ओपन OBC पुरुष उमेदवारांना ही फी भरावी लागेल, तसेच SC ST माजी सैनिक आणि सर्व जातींच्या महिलांना परीक्षा शुल्क माफ आहे, फक्त ओपन OBC पुरुषांना ही फी भरावी लागेल। ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता। हा जो अर्ज आहे तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख जी आहे त्या 27 सप्टेंबर, 27 सप्टेंबर पर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता आणि 29 ऑगस्ट पासून हा अर्ज ऑनलाईन भरायला सुरुवात होणार आहे, म्हणजे 29 ऑगस्ट ते 27 सप्टेंबर पर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता। तर अशा प्रकारे इंडो तिबेट बॉर्डर पोलीस फोर्स यामध्ये निघालेल्या भरतीबाबतची संपूर्ण माहिती दिलेली आहे। तुम्हाला या जाहिरातीबाबत अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला संपूर्ण माहितीची PDF मिळू जाईल, किंवा इंस्टाग्रामवर मला फॉलो करून SMS करायचा, मी संपूर्ण PDF तुम्हाला सेंड करून टाकेल। इंस्टाग्रामची लिंक आणि टेलिग्रामची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊ देईल, ठीक आहे मित्रांनो। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, धन्यवाद।